ना डबीच ना। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग डायरेक्ट फोर्टवरनं चालू करतो, म्हणजे आज मी मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी गोव्याला आलो आहे, ना आता डायरेक्ट आम्ही फोर्टवर आलो आहे, तिथून हा डायरेक्ट ब्लॉग चालू करतो आहे। आमची अख्खी गँग तिकडे गेली आणि मी एकटा इथे जाऊ आणि त्यांच्या जवळ जाऊ। एकटा इथे करत होतो, एक किल्ल्यावर एकटाच फिरत होतो, आता त्यांना जाऊन भेटू। एकटा इथं राहिलं तर फोटो पण काढायला भेटणार नाही, आल्या सारखा फोटो, दोन तीन फोटो अपलोड करायला, माझा फोटो पण काढेल। आता तिकडे गेलं कोणीतरी फोटो काढेलच, तिकडे रील्स बनवून घेतले त्यावी ना, मी इकडे बटाकतो आहे एकटाच। So let's go and join them. हे सगळं फोटो करताना मला एकट्याला असाच वाया ठेवले, आता मला कोणीतरी फोटोग्राफर बघायला लागेल, याच्याच मागे बघायला लागेल। राहुल भगत बिग फॅन सर, बिग फॅन, स्टार स्टार आमच्या गावचा स्टार राहुल भगत। हे तू मासा पकडायचं का? या फसलेला आहे याचा, आता ह्यो मासा लोता मोठा आहे तर म्हणून तर लोता। एक नंबर गाड पेटतं बघ, आता आपला बिल नाही इथं इथं जात नाही। एकदम कोपऱ्यान उभा होता सोन्याचा फोटो नाही आला, आमची अर्धी पलटे ना अर्धी अख्खी यायची बाकी फोटो नाही आला, बरा फोटो कसे येतील रिपोर्टर ना इंटरव्ह्यू यायला। राहुलच्या अँगल मध्ये फोटो काढायला शिकायचा मला, खालचे झोपून झोपून फोटो काढतो। आता वापस तिथं तिथून वळतो, तिथं वापस जायचा। भेटला मासा भाईला मासा भेटला। तू काही बोलशील का? नाही नाही, मग नुसतं असं मी दाखव असं कसा जमल, ते बोलू सांगते काहीतरी बोला तर या कर नाही तर मी दाखव। आमची अर्धी पब्लिक आहे, आम्हाला नानाने घेऊन आले सर्वांना, किंग मेकर। चला आता नाना सांगेल तिथे जाऊ, आता नाना सांगेल तिथे जायचा। एक मोबाईल फोटो निघता ना पाप, त्याला मासा फसले असं वाटत, पतला मला एक दो दे, थोड्याला 60 रुपयाला। आता रूम येऊन बसलो, जाम बाहेर खूप जाम गरम होत, नुसता फिरून काही मतलब नाही, संध्याकाळच्या टायमाने बघू फिरू। आता किल्ल्यावर येईल तर अख्खा घामाघूम झालो, आता जरा आराम करतो। आता वाजल्यान दुपारचे काहीतरी 1:30 वाजल्यान, बघू संध्याकाळचे कुठे जायचं ते आता तुम्हाला सांगतो, जसा जसा अपडेट देत राहील मी काय करणार होत्या। तुम्ही इथं बघू शकता सगळे इथं जेवायला बसले, कुठे आले दादा? आम्ही आलो गोव्या मध्ये। काय इथं आल्यावर कसं वाटले? एकदम एन्जॉय मध्ये, आम्ही प्रेशर मध्ये नाही, इलेक्शनचा पिरियड आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडे बाहेर आलो। हे आमचे बिपिन जय, हाय। सो आता रूमवरून चालले मी बीचवर, सगळी पोरं तिकडेच गेली, आला पोरं टाकून जात आणि सांगत पण नाही चालल्यान म्हणून, जाता तो निघत। आता माझा मी पण निघलो एकटाच, ज्यांना गवशेत भेटले तर ठीक आहे, नाही तर मग मार्केट फिरत येऊ। आपली पोरं आली आणि पण ती सध्या तिथे आंघोळ करतात, तिथे आंघोळ करताना ही आपली पोरं आण, आता त्या मला तर आंघोळ नाही करती सध्या, म्हणजे समुद्रात भेटत नाही। सकाळचे बघू, उद्या सकाळचे जाऊ आपण समुद्रात आंघोळ करायला, सध्या असाच फिरतो, आता पूर्ण बीच फिरतो, तिकडे पक्की पब्लिक आहे, अख्खा बीच भरलेला आहे, तिकडे जाऊ। पाणी आलो जवळ येतं, आता इथं सध्या बारीक पोरात नाही, आपण इथं सँड कॅसल बनवू,
बारीक पुरांची मजा आपणच घेऊ. रेतीचा केक बनवून आपल्याला एक डबा भेटले, तसे डबा एकदम खराब आलात मध्ये डबा. त्याला चेपून चेपून जरा काहीतरी रेतीचा बनवू आपण, त्याला जरा चेपून चेपून रेतीचा काहीतरी बनवू आपण. समोर तो समुद्राचा नजारा. आता इथे सध्या पी बनवले, बघू आस्ते आस्ते पूर्ण माझा नाव काढतो, पूर्ण जागा साफ करून. हा पी, हा ए एन के, के थोडा छोटा आहे, ए आणि आता जे काढतो ए आपला थोडासा खराब झाला कारण की पाणी आलं ना लाट आली इथपर्यंत, ए आपला खराब झाला. आता जे काढू, जे काढून भेटतो तुम्हाला. जसा शेवटचा बनवायला आलो अख्खा नाव रेडी झाला, लास्टला आता पाणी आला नाही, हे दोन्ही गेले. आता जाऊन दे याच्या पुढं नाही बनवीत, एवढंच संपवतो. हो आवडत बघून जा. पी ए एन के ए दिसते, जे अख्खा वाहून गेला, अर्धा नाव वाहून गेला, अर्धा नाव रेली. तो पण आलो आलो जर आता आता ह्यो एक लाटचा डबा भरायचा होता खाली, अख्खा नाव झालता आता हात राहून गेला. अख्खा माझं नाव देत चाललं. आता हे पण गेला, थोडं डायमंड के पण जाईल, एन पण जाईल, ए पण जाईल ना, पी पण जाईल. हे तर आज वाला खड्डा बनवलेला मी, त्याने वापरीत घेतले आता कारण की एक खड्डा खाल्ल्यावर पाणी एक जागो साधेल, त्याच्या मुलं तसा खड्डा खणून ठेवलेला. बाकीचा रेलेला तो वरून करता आता, न वापस वरून आला ना पाणी यायला, वापस पाण्याने नेला. थोडासा वरूनला करायला होता आता मी थकलो घामनिंगला माझा, अवरे गरमी तशी घामनिंगला माझा. तो मना मना तसा असा बघत चालली, असा असा वाकरा वाकरा बघत चालली. तुम्ही तो होटेलात गेला होता आता राहून दे माझा नाव तर हात राहिला आता राहून दे. हो सो अर्धा नाव डुबल्याबद्दल आम्ही आता फोन चेंज केले. आमची ही आमची गोल गोल फोन होती, आता ही फोन झाली आमची आडवी तिडवी. वरूनला आता तीच बनवायला सांगली, ही बनवायला गेलं तर वापस, ती बनवायला गेलं तर वापस, दोन तीन वेळा या डुबल आमचा म्हणून आता ही बनवली. हा माझं मागं नाव लिहिले, आवाज येतं की नाही माहीत नाही कारण की लांब आहे माझं. नक्की करणार आणि टाकून दिला. सो फायनली बाकी तर अर्धा ए आणि जे वरून बनवला. आता माझं नाव कम्प्लीट झाले बाबा. हो माझं नाव आता, हो माझं मागचं नाव. थँक्यू फॉर वरून. थँक्यू फॉर वरून. माझ्या कॅमेऱ्याचे हालत बघा, इतर येते हे स्क्रीन ओपन याच्या काय बोलता नाही, लेन्स ओपन रेती आणि इथं पण रेती साहेब. माझा बाकी तर राहिलेला 40,000, माझा बाकी तर राहिलेला नाव पण गेला. तुम कैसा आना और बोले तो वैसा है तुम. हाँ. वो गाना लगा तुम एडिट करके दे देना, एडिट बोल तो ऐसा कैसा इसमें बनाऊंगा. हाँ आते आना वीडियो बनून दिया बहू कशी संतान थे. हाँ तो मला माझा वीडियो नहीं बनवाला जमत ना, मी यांचा वीडियो बनीत बसले वाली. अभी ये तीनों ज्वाइन करने बोलो किसको, तो जिसको एडिटिंग आता रहेगा. मेरे को एडिटिंग नहीं आता. साला खुद का नाम मिटा दिया इसने, सोता था नाव करेले, सोता था नाम मिटा लिया. साला खुद के नाम से नफरत रखता है ये बंदा. अभी हंस रहा है दांत निकाल के. आज इन लहरों से भाग रहे. कहीं कल यही लहरों में मजा करेंगे साला, कल सुबह आएंगे यही लहरों में मजा करेंगे. तुम लोग का सबको दिखाएगा. चलते जा रहे पर ये बीच का ही खत्म नहीं हो रहा. एवढा चालतो ये बीचच खबर नाही. इकडं इथले ना पार गेलो वापस, आता आपले पब्लिककडं. आपण कॅलंगेटवाला बागावरती आलो चालत म्हणजे 1.5 किलोमीटर फक्त चालत गेलो आम्ही येऊन बीचवर येतील.
ना तो वापस रिटर्न झालंच चालल्या 101 नमुना बघायला भेटन आली तशी. आता इथल्या झुमने करता येणार मला तो तिकडून पाण्याने केला ओरी तोरी चालवले कोणी रेतीनं डुबले. गोला घेतले खायला काय बोलता जर आवरा थकलो आखा घाम फुटलं त्याला थंडा करण्यासाठी गोला घेतला. मस्त बोंबली बनवून घेतल्या सुपी बोंबली का खाऊन बघा रात्री अन्नाचा जेवायला. नाही तुमची घरची टेस्ट विसरली तर नाव बदला माझा. आवरा भारी बनवतो आमचा नाना. आता बनवल्या तुम्हाला दाखवतो कशी बनवली. आता सध्या कांदा बिंदा तळसून झालेला. आता बोंबली तशी बनवून दळून ठेवलेली आहे. बोंबली तवा फ्राय बनवून घेतले. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नेक्स्ट टाइम सांगा. आता पहिलेच बनवून घेतलेला जास्त या नाही एकदम सिम्पल. आता आपली बोंबली झालेली आखी जितडी बनवलेली ती पण अत्यंत बनवलेली आपण एक बोंबली आपण घेतलेली खायला टेस्ट करायला कशी लागते बघू. दुपारा मुंडी होती आता गिताडी ना बोंबली बनवल्या. सकाळी नाश्त्याला सुकट होती आणि काळल्या म्हणलं ताज्या अगोदर चिकन होता. वेगवेगळ्या सगळ्या घरचा जेवण आपल्याला खायला भेटतं गोव्या नेल्यावर पण तो पण एकदम चविष्ट. सो रात्रीच्या आता समथिंग 12 वाजल्यात ना आम्ही आलो आता बागा बीचला म्हणजे टिटोस लेनला आलो जस्ट फॉर नाईट लाईफ बघायला कशी आहे ते. गोव्याची नाईट लाईफ इफेक्ट बघायची असेल तर तुम्हाला टिटोस लेनलाच यायला लागेल. आता माझी जोडीला आणि प्रणय याचं नाव ना विकी विकी संकेत सतीश दादा सागर दादा आणि उदय दा. आम्ही साधना आलोय बरू. त्यानं गोव्याची लाईफ माहीत नव्हती तो त्यानं इकडे दाखवायला आणला. पण आता पण इथला सगळा बाजार उठलेला कारण की इथं आता क्लब बीप सगळं इथलं बंद झालं म्हणजे त्यांच्या त्यावेळी झोपड्या असताना झोपड्या बनलेल्या असतात उन्हाळ्यानं ते आता खोलले ना. आता पावसाळ्याचा सीझन पावसाळ्याचा सीझन असते ना तेव्हा ते त्यावेळी बंद करी घेतले ना. आता पाणी समुद्र तर वरती येईल. इथं पण पोपट झाला आमचा काल नाही. पण आता सध्या गोवा नाईट लाईफ सध्या इथली राहिली नाही क्लब लाईनलाच राहिलेली आहे. पण ते पण आता सध्या कमी आहे. तुमचा विचार काय क्लबला जाऊ की नाही जाऊ. क्राऊड सध्या अख्खा कमी असतं. क्लबला जाऊ की नको म्हणजे आपल्याला मरतील घरा दिल्यावर. आता बघ काही भेटला तर ठीक आहे नाही तर मग हा ब्लॉग इथं संपू. आपण जर भेटला तर सांगेन नाही भेटला तर मग ब्लॉग एंड आपण करू डायरेक्ट. एक 3 वाजता 101 अँटिक गणित गोव्यान रातचे तुम्ही दौरा निघाला रातचे तवरं तुम्हाला 101 अँटिक भेटेल. आता ये तिघ नाश्ता एक लपचा म्युझिक चालू नाही ते तिघ नाश्ता तिघांचं चौघं होतं तर दोघं जण बसलं पाणी पडतं म्हणून पाणी नव्हतं पडत म्हणून ते सोयरांना तर तीनच जण झालं. त्यांना गाड्या काहीच नाही दिसली आता गाड्यांना रस्ता दाखवतो
पिल्यावर त्यांनी ऍक्शन बघा तो कसा ऍक्शन, आता गाडीचा रस्ता दाखवायला दिला तो त्याला पुढे झाला त्याला बसवायला, कारण की गाडी आली म्हणून हे दोघं नसतात आपले कुठून तो त्याला तो बोलतात शादी काम नाही आपलं दोघं मौज मस्ती मध्ये त्यांची दोघांची मौज मस्ती चालू आहे फुल पैसा वसूल करून घेतात पाण्यान भेजून भेजून. बाकी इथला पाऊस बघून असं वाटत पावसाळा चालू झाला, कारण की पाऊस जोरात चालू झाले, यांची फुल मजा चालू आहे. पाऊस बघू शकता फुल जोरात झालं म्हणजे जसा सेम पावसाला मौसम चालू आहे, आवरा पाणी पडते इथे. चला हा ब्लॉग इथे संपूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय, सी यू, टेक केअर.